राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा पद्धतशीरपणे डाव सुरू आहे. सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरील माईक बाजूला करणं, चिठ्ठीवर लिहून देणं या प्रकारातून मराठा समाज नेतृत्व करण्यास सक्षम नाही हे दाखवण्यासाठी भाजप घाणेरडं राजकारण करते. भाजपचं राजकारण हे महाराष्ट्रद्रोही असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघावर भाजप दावा करत शिंदे गटाला संपवण्याचं धोरण भाजपचं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुजित मिटसेकर होते. शिवसेनेचे दिवंगत संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे प्रास्ताविक स्मारक महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापौरांच्या दादर येथील शिवाजी पार्क येथील बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचं बांधकाम 2023 अखेरीस पूर्ण होईल असं नुकतंच सांगितलं होतं. लाड म्हणालेत की हे स्मारक कोणत्याही कुटुंबाचं किंवा व्यक्तीचं असू शकत नाही. ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती स्मारक समितीचा सदस्य असू शकते, पण संपूर्ण स्मारकावर त्यांचंच नियंत्रण आहे असं होता कामा नये. राज्य सरकारकडून या स्मारकाला निधी दिला जातोय, त्यामुळे त्याचं पूर्ण व्यवस्थापन सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिक्षा भोगत आहेत, मात्र त्यांच्या समोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टाने दिले. तसेच या संदर्भात एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखडे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मलिक यांचा जामीन अर्ज देखील फेटाळलाय. एनसीबी मुंबई झोनलचे संचालक समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्या विरोधात वाशिम सत्र न्यायालयाने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नवाब मलिक यांच्या विरोधात उद्या वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी असलेले काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या खराब स्थितीबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणालेत की महाराष्ट्रातील रस्त्यांची स्थिती बिहार सारखीच आहे. वाशिम मध्ये पत्रकारांशी बोलताना रमेश म्हणालेत की तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. या पदयात्रेत महाराष्ट्रातील रस्त्यांवरून चालताना त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणालेत की मोदी सरकारमध्ये एक मंत्री आहे ज्यांच्याकडे हा महत्वाचा पोर्टफोलिओ दिलाय आणि असं म्हणलं जातं की शेरशहा सुरीनंतर देशातील सर्व रस्ते त्यांनीच बांधले. त्यांची मास्टर रोड बिल्डर अशी प्रतिमा आहे. ते त्यांच्या कामाबाबत नेहमीच बढाई मारतात. असं जर असेल तर काय झालंय मराठवाडा आणि विदर्भातील रस्त्यांना असा प्रश्न जयराम रमेश यांनी नितीन गडकरी यांचं नाव न घेता त्यांना उद्देशून केलंय. ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ता आणि सर्व शोधग्रामच्या प्रणेता डॉक्टर राणी बंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वर्धा येथील एका जाहीर कार्यक्रमानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना नागपूरमधील सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता राणी बंग यांचा 3 दिवसांपूर्वी वर्धा येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे त्यांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र प्रकृती आणखी खालवल्याने त्यांना आता नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेत आज भारताने अधिकृतपणे G20 अध्यक्षपद स्वीकारले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोकोवी विडोडो यांनी G20 अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वाधीन केलंय. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी इंडोनेशिया यजमान देशाने पुढील वर्षभरासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे सोपवली आहे. यावेळी जोकोवी यांचं अभिनंदन करत मोदी म्हणालेत की G20 अध्यक्षपद स्वीकारणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या देशातील विविध शहरं आणि राज्यांमध्ये G20 परिषदेच्या बैठका आयोजित करू इच्छितो. आमच्या पाहुण्यांना भारतातील आश्चर्यकारक विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा पूर्ण अनुभव मिळेल. मदर ऑफ डेमोक्रेसी या भारतातील अनोख्या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. आपण एकत्रितपणे या G20 परिषदेला जागतिक बदलासाठी अधिक प्रेरक बनू असं आवाहन मोदींनी केलं.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमी पुणावाला तपासात दिशाभूल करत असल्यामुळे त्याची नार्को टेस्ट केली जाणार आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयात पोलिसांनी याबाबतची परवानगी मागितली आहे. आफताब खोटं बोलत असून तो श्रद्धाचा मोबाईल आणि हत्या करण्यासाठी त्याने वापरलेल्या हत्याराबाबत योग्य माहिती देत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तिचा मोबाईल आपण महाराष्ट्रात फेकला असे तो कधी सांगतोय, तर कधी दिल्लीत फेकल्याचं सांगतोय. तो मोबाईल आणि शस्त्र जप्त करण्यासाठी सत्य जाणून घेणं आवश्यक आहे, याकरता त्याची नार्को टेस्ट करण्याची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या कठुआ गावात 2019 एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या या प्रकरणात पठाणकोट न्यायालयाने 3 आरोपींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठवली होती. तर पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात 3 पोलिसांना 5 वर्ष कैदीची शिक्षा दिली होती. मात्र या गुन्ह्यातील एक आरोपी कथित अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर बाल गुन्हेगारांसाठी असलेल्या न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्या न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आता रद्द केला असून संबंधित आरोपीवरही अन्य प्रौढ आरोपींप्रमाणेच खटला चालवला जाणार आहे. शुभम सांगरा हे त्या आरोपीचं नाव आहे. मुख्य आरोपी सांजीराम याचा तो भाचा आहे. सांजीरामच्या मंदिराचा केअरटेकर होता, त्याच मंदिरात बलात्काराची घटना झाली. गुजरातमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा देशावर प्रभाव पडत असतो, त्यामुळे गुजरातमध्ये 3 वेळा मुख्यमंत्री का बदलण्यात आले हा प्रश्न गुजरातच्या जनतेने विचारला पाहिजे असं मत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केलंय. ते म्हणाले की या निवडणुकीत गुजरातच्या जनतेला आम्ही व्याख्यान देणार नाही, ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे आणि येथील लोक समजदार आहेत. भगवान श्रीरामांचाही वनवास 14 वर्षात संपला होता, त्यामुळेच देशाच्या राजकारणात नवी सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन मी गुजरातच्या जनतेला करतो. तुम्ही 27 वर्षे एका पक्षाला संधी दिली, त्याचे परिणाम तुमच्या समोर आहेत. गुजरात मॉडेलचं वास्तव्य तुमच्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकणार नाही. मोरबीच्या घटनेने गुजरातचं नाव खराब झालं असून लोकांनी असा विचार करायला हवा. आजचं युग हे युद्धाचं असू शकत नाही अशा शब्दात G20 परिषदेमध्ये युक्रेनच्या युद्धाचा निषेध करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी दिलेल्या संदेशाचा प्रतिध्वनी या जाहीरनाम्यामध्ये उमटलेला दिसतोय. 2 दिवसांचा या परिषदेदरम्यान रशियाने युक्रेन विरोधात छेडलेले युद्ध आणि त्याचे जगावर होणारे परिणाम याबाबत सविस्तर चर्चा झाली. शांतता राखणं, विद्यमान परिस्थिती कायम राहिल्यास अन्न आणि ऊर्जा सुरक्षेवर विपरीत परिणाम होतील, त्यामुळे शांतता राखणं, शत्रुत्व संपवणं आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यात यावं. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचं आवाहन या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलं.